कोणाला वाटत असेल आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय, मी सांगतो म्हणून फक्त तीनच गोष्टी करून पहा. पुढच्या 5 मिनिटांमध्ये तुमच्या लक्षात येईल आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय. हो, माझं लेकरू वनवासाला जाणार म्हणून धाय मुकून रडणारी, खऱ्या अर्थानं कौशल्या माता प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझं लेकरू वनवासाला जाणार, माझ्या जगण्याचा आधार संपला म्हणून बसल्या जागी प्राण सोडणारे राजा दशरथ मात्र आमच्या लक्षात राहत नाही. शोकांतिका, वडील हे फणसासारखे असतात. खऱ्या अर्थानं फणसाच्या बाहेरचे काटे आम्ही पाहिले, म्हणून जर आम्ही फणसाच्या कुशीत गेलोच नाही तर फणसाच्या आतमध्ये मऊ मुलायम मायेचा गर असतो, तो आम्हाला कधी दिसणार नाही. त्याप्रमाणे वडिलांच्या बाह्यरंगानं क्रोधाचे काटे आम्ही पाहिले, म्हणून जर आम्ही वडिलांच्या कुशीत गेलोच नाही तर वडिलांच्या अंतकरणामध्ये मऊ मुलायम मायेचा गर असतो, तोही आम्हाला कधी दिसणार नाही. आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय शिवराय. तशी काही घटना घडली तर ऐग म्हणून आम्ही मोकळे होतो, पण ज्यावेळी खऱ्या अर्थानं संकट उभं राहतं त्यावेळेस आधारवड म्हणून जो उभा राहतो तो मात्र पिता असतो. पण खऱ्या अर्थानं जगाच्या पाठीवर जो अहोरात्र आपल्या लेकरांसाठी वाविष्य जळत असतो, पण आज पाहिला गेलं तर पिता मात्र दुर्लक्षित राहतो. पण खऱ्या अर्थानं या तीनही चिरंजीवांचे आणि त्यांच्या कन्यांचे खऱ्या अर्थानं लाख लाख धन्यवाद आहे की बाबांचा शताब्दी महोत्सव या ठिकाणी होतो आहे. आज खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याच्याही पुण्याच्या वहीमधली शाही कदाचित त्या लेकरांसाठी संपली असेल महाराज, एवढे सुंदरपणे आज खऱ्या अर्थानं हा सोहळा या ठिकाणी होतो आहे. पण लक्षात घ्या, जाता जाता मात्र कारण वेळेची फार मोठी कमतरता आहे, अवघे 15 मिनिटं आपल्याकडे शिल्लक आहे, पण जेवणामध्ये एका पित्याचं महत्त्व काय आहे हे मात्र समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण पूर्वंपार काळापासून जर आम्ही पाहिलं तर खऱ्या अर्थानं आमच्या घरामध्ये दुर्लक्षित राहणारा घटक जर कोण असेल तो म्हणजे भविष्य आपल्या मुलांसाठी आपल्या लेकरांसाठी आणि कुटुंबासाठी जळणारा तो एक पिता असतो. आज आमची मुलं सहज वडिलांना बोलून जातात, काय केलंय माझ्यासाठी. त्यांनी खऱ्या अर्थानं आज बाबांच्या आणि बाबांच्या चिरंजीवांचा आदर्श घेणं अत्यंत गरजेचं आहे. पण इथं बसलेलं जर कोणाला वाटत असेल आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय, मी सांगतो म्हणून फक्त तीनच गोष्टी करून पहा. पुढच्या 5 मिनिटांमध्ये तुमच्या लक्षात येईल आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय. ज्याला वाटतं ना आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय, त्यांना पहिली गोष्ट करावी. मिडा या संस्थेच्या रिपोर्टनुसार मागच्या 15 वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर 3 जानेवारी ते 28 डिसेंबरपर्यंत फक्त महाराष्ट्रामध्ये 6,332 अर्भक अनाथ स्वरूपात नाल्याच्या आणि हॉस्पिटलच्या कडेला ठेवून निघून गेल्याच्या दुर्दैवी घटना फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये घडल्यात. खऱ्या अर्थानं प्रत्येक राज्याचा जर हिशोब केला तर अशी किती लेकरं असतील सांगू शकत नाही. पण ज्याला वाटतं ना आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलं आहे, फक्त त्यांनी अशा हॉस्पिटलच्या आणि नाल्याच्या कडेला जाऊन हे लेकरू पाहावं. बाळात्यात ठेवलेलं ते लेकरू, अरे एक दिवसाचं तान्हं लेकरू त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं बाळात्यावर ठेवलेलं असतं. अंगावरची लाळीसुद्धा उतरलेली नसते, नाल्यातले मच्छर त्या लेकराच्या अंगावर बसलेले असतात आणि जीवाच्या आकांतानं ते लेकरू मात्र टाहू फोडत असतं. त्या लेकराचं वय पहा, त्या लेकराच्या जीवनातलं दुःख पहा, आणि आज तुमचं माझं वय आणि तुमच्या माझ्या जीवनातला आजचा उपभोगत असलेला आनंद पहा. कळून चुकेल आपल्या वडिलांनी आपल्याला काय दिलंय. ज्याला वाटतं आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय, आता येताना पहिल्यामध्ये रस्त्याचं 2 ठिकाणी काम चालू आहे. त्या ठिकाणी नवरा बायको दगडी फोडतायत आणि या जूनच्या उन्हामध्ये त्यांची 10-10 वर्षाची लेकरं मात्र त्या रस्त्यावरती फोडलेली खडी टाकतायत. त्या लेकरांचं वय पहा, त्या लेकरांचे दिवसभराचे कष्ट पहा. आज तुमचं माझं वय आणि तुमच्या माझ्या जीवनातला आजचा आनंद पहा. कळून चुकेल आपल्या पित्यानं आपल्याला काय दिलंय. ज्याला वाटतं ना आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय, त्यांना एकदा अनाथ आश्रमाला नक्की भेट द्यावी. अनाथ मुलांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांचं दुःख पाहावं. खऱ्या अर्थानं आज आपल्या जीवनातला आजचा आनंद आणि आज आपलं वय पाहावं. कळून चुकेल आपल्या वडिलांनी आपल्याला काय दिलंय. तो एक पिता असतो, कारण तो फक्त वडील नसतो तर घर नावाच्या पंढरीमध्ये दुःखाच्या विटेवर उभा असणारा जणू काही तो विठ्ठलच असतो, जो आनंदाच्या क्षणामध्ये आपल्या धर्मपत्नीला म्हणजे आपल्या आईला पुढे करत असतो आणि दुःखाची काळरात्र आली तर मात्र ढाल म्हणून उभा ठाकत असतो. अहो, माझं लेकरू वनवासाला जाणार म्हणून धाय मुकून रडणारी, खऱ्या अर्थानं कौशल्या माता प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझं लेकरू वनवासाला जाणार, माझ्या जगण्याचा आधार संपला म्हणून बसल्या जागी प्राण सोडणारे राजा दशरथ मात्र आमच्या लक्षात राहत नाही. शोकांतिका, अहो, माझ्या लेकराला कंस मारेल म्हणून रडणारी देवकी प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझं लेकरू जगलंच पाहिजे म्हणून यमुनेला आलेल्या महापुरातून स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता आपल्या लेकराला खऱ्या अर्थानं गोकुळात घेऊन जाणारे वासुदेव मात्र आमच्या लक्षात राहत नाही. शोकांतिका, खऱ्या अर्थानं माझ्या लेकरांना समाजानं स्वीकारलं पाहिजे म्हणून रडणारी रुक्मिणी माता प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझ्या लेकरांना खऱ्या अर्थानं समाजानं स्वीकारलंच पाहिजे यासाठी इंद्रायणीच्या डोहात स्वतःला आनंदानं समर्पित करणारे विठ्ठलपंत आमच्या लक्षात राहत नाही. शोकांतिका, माझ्या लेकरांना स्वराज्य उभं करावं ही भावना जोपासणाऱ्या जिजाऊ प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझ्या लेकरांना स्वराज्य उभंच केलं पाहिजे म्हणून तो
चोरण्याच्या पायथ्याशी धन ठेवून स्वराज्याला बळकटी देणारे राजे शहाजी राजे आमच्या लक्षात राहत नाही. शोकांतिका, मी नेहमी सांगतो महाराज, वडील हे फणसासारखे असतात. खऱ्या अर्थानं फणसाच्या बाहेरचे काटे आम्ही पाहिले, म्हणून जर आम्ही फणसाच्या कुशीत गेलोच नाही तर फणसाच्या आतमध्ये मऊ मुलायम मायेचा गर असतो तो आम्हाला कधी दिसणार नाही. त्याप्रमाणे वडिलांच्या बाह्यरंगानं क्रोधाचे काटे आम्ही पाहिले, म्हणून जर आम्ही वडिलांच्या कुशीत गेलोच नाही तर वडिलांच्या अंतकरणामध्ये मऊ मुलायम मायेचा गर असतो तोही आम्हाला कधी दिसणार नाही. कारण लक्षात घ्या, तो एक पिता असतो जो आपल्या लेकरांसाठी अभ्यबंध आयुष्य जगत असतो. आता इथं जर कुणाच्या घरात मुलीचं 2 महिन्यात लग्न झालं असेल ना, किंवा पुढच्या 1.5 महिन्याच्या आत जर कुणाच्या घरात मुलीचं लग्न असेल, लक्षात ठेवा, आमच्या बापाची 7-12 कितीही मोठी जमीन असू द्या, खऱ्या अर्थानं कितीही मोठा शेतकरी असू द्या, पण सोसायटीचं बिनव्याजी कर्ज, पण संस्थेचं जामीनकी कर्ज आणि बँकेमध्ये जमिनीचं मॉर्गेज केल्याशिवाय माझ्या शेतकरी बापाच्या घरातल्या मुलीचं लग्नसुद्धा होत नाही, ही सगळ्यात मोठी वास्तवता आहे. बापाची नजर लेकीवर गेली आणि बापाला जाणीव झाली आपली मुलगी उपवर झाली. बापानं पायातला 2 किलोचा धुंडा झिजवला आणि पाहुण्या रवळ्यांना सांगू लागला, दादा चांगली मुलगी, चांगला मुलगा असेल तर सांगा बर, चांगली पार्टी असेल तर सांगा बर. 15-20 दिवसाचा काळ निघून गेला. दुपारी 12-12:30 वेळ होती. आमचा बाप मात्र शेतात राबत होता आणि त्याचा खिशातला मोबाईल वाजला. आमच्या शेतकरी बापानं फोन कानाला लावला. फोन पाहुण्यांचा होता आणि पाहुणे उत्तरले, दादा अहो एक चांगली पार्टी आहे, तुमच्या मुलीच्या आयुष्याचं कल्याण होईल. उद्या पाहायला येतोय बरं आम्ही. त्या बापाला काय आनंद झाला, तुमच्या आईच्या जवळ तो धावत गेला आणि तुमच्या आईला सांगितलं, रुक्मिणी तुझ्या लेकीला पाहिला उद्या पाहुणे येणार आहेत, सगळी तयारी करून ठेव बरं. माझ्या बहिणीनं आजही तुमचा साक्षीगंध झाला, तो दिवस आठवून पहा. दुपारी 11:30 वेळ होती. तुमच्या घरात तुम्ही पाहुणे बसले होते आणि मुलगी साडीवरती खऱ्या अर्थानं पहिल्यांदा चहाचा ट्रे घेऊन आली आणि आज कधी नव्हे तर बापाची नजर आपल्या लेकीवर खेळली आणि त्याच्या अंगातली साडी पाहिली आणि बापाला जाणीव झाली, आता माझी लेक माझ्यापासून परकी होणार, माझी लेक माझ्यापासून दूर होणार. म्हणून बापाच्या डोळ्यातून खळदिशी अश्रू उघडला. पण त्याचवेळी तो बाप मात्र विचार करू लागला, पण आता माझं लेकरू मात्र, माझ्या लेकराचं आता कल्याण होणार, म्हणून त्याच्या डोळ्यातले अश्रू त्यानं आतल्या आत गिळले. 5 मिनिटाचा वेळ निघून गेला. बाप मात्र आपल्या लेकीला निहाळून पाहत होता आणि अचानक बाहेर उभ्या असताना मध्यस्थीनं हाक मारली आणि आमचा बाप मात्र बाहेर आला. मध्यस्थीनं सांगितलं, दादा पार्टी चांगली आहे, तुमच्या मुलीच्या आयुष्याचं कल्याण होईल बरं, तुमची लेख सुखात राहील बरं, पण सगळा लग्नाचा खर्च मात्र आपल्याला करावा लागेल. एवढा शब्द त्या बापानं ऐकला आणि आमच्या शेतकरी बापाचा हात खिशावर आला आणि तो बाप मात्र विचार करू लागला, अरे अजून तर कांदे आरणीत सुद्धा गेले नाही, उसाचं बिल आलं नाही, यांना पाण्याची कमतरता, पैसे जवळ नाही, करावं काय. माझ्या बहिणीनं आजही आठवून पहा, तुमचं लग्न होईपर्यंत तुमच्या भावाशी रोज तुसडेपणानं वागणारा तुमचा बाप मात्र, ज्या दिवशी तुमचं लग्न ठरलं ना त्या दिवशी तुमच्या दहावीला असणाऱ्या भावाला मात्र त्या बापानं जवळ घेतलं आणि खांदे पकडून सांगितलं, पप्प्या तुझी ताई आयुष्यात दुसरं काय मागणार आहे रे, तुझ्या ताईच्या आयुष्याचं सोनं झालं पाहिजे, तुझी ताई जीवनात सुखी राहिली पाहिजे, यापेक्षा माझ्या आयुष्यात आता मला काहीच तो करे, पण तुझी ताई सुखी राहिली पाहिजे. खऱ्या अर्थानं दहावीला असताना तुमच्या भावानं तुमच्या वडिलांना आधार देत सांगितलं, बाबा काळजी करू नका, आपण रात्रीचा दिवस करू, दिवसाची रात्र करू, हाडाची काडं रक्ताचं पाणी करू, पण खऱ्या अर्थानं आपली ताई सुखी राहिली पाहिजे, एवढं म्हणून त्या बापाला आधार त्यांच्या भावानं दिला. म्हणून तो बाप घरात धावत आला आणि त्या बापानं सांगितलं, अहो पाहुणं पाहता काय थोडा सुपारी. माझ्या बहिणीनं आजही आठवत तुमचा साक्षीगंध झालेला तो दिवस, त्या दिवशी नवीन प्रपंचाच्या स्वप्नात तुम्ही रममान होतात, पण खऱ्या अर्थानं तुमच्या बापाच्या जीवनातली ती पहिली अशी कालरात्र होती, त्या संबंध रात्रभर तुमच्या शेतकरी बापाला डोळ्याला डोळा मात्र लागला नाही. पाहता पाहता खऱ्या अर्थानं 2 महिन्यात निघून गेला. पाहता पाहता कर्जाची त्या बापानं जमवाजमव केली आणि तो बाप मात्र आता पैसे घेऊन आला. माझ्या बहिणीनं आजही तुमचा बस्ता बांधायला तो बाप आला होता ना, अरे 30,000 त्या बापानं तुम्हाला शालू घेतला. बापाच्या चेहऱ्यावर आनंद होता, पण बापाची त्या दिवशी दुसऱ्या दिवशीच्या लग्नातली बनियान मात्र खऱ्या अर्थानं तुमच्या जरीपेक्षाही जास्त तिघड होती, ही सगळ्यात मोठी वास्तवता होती. त्यांना 5,000 चप्पल तुमच्यासाठी घेतली, पण लग्नाच्या आदल्या रात्री मात्र आपल्या चपलेचा वात उद्या उपसू नये म्हणून त्यानं खऱ्या अर्थानं 4 चुका मात्र पहिल्यांदा चंबराकडे मारून आणल्या, तेव्हा तुमच्या लग्नामध्ये तो उभा राहिला. अरे खऱ्या अर्थानं तुमचं लग्न झालं ना, पाहता पाहता 2 वर्ष तो फक्त कर्जाचे हप्ते फेडत होता. अरे 2 वर्षाचे 2 हप्ते गेले नाही तर खऱ्या अर्थानं एक दिवस सोसायटीतून फोन आला. 28 मार्चची तारीख होती आणि बाप गावात बसला होता. पाहता पाहता सोसायटीच्या शिपायानं त्याला हातात पत्र दिलं, पत्र वाचलं, पुढच्या 2 दिवसात हप्ता जमा करायचा होता. अरे 4 पाहुण्यांकडे उसनवारी केली तेव्हा त्याने तो हप्ता भरला, पण हप्ता भरून तो बाहेर आला तेवढ्यात खऱ्या अर्थानं फोन त्याच्या खिशातला खणाणला. फोन जावयाचा होता आणि जावई उत्तरला, मामा अहो अभिनंदन, तुम्ही बाबा होणार आहात. या शेतकरी बापाला काय आनंद झाला, माझी लेख बाळकपणाला येणार म्हणून तो घरी धावत आला. तुमच्या आईला सांगत होता, रुक्मिणी तुझी लेख बाळकपणाला येणार आहे ग, पण त्याचवेळी ती आई मात्र उतरून गेली, अहो घरातला गॅस संपलाय, आज
बुधवार आहे, गावात घ्याची गाडी आली असेल, जा लवकर घ्यास घेऊन या. माझ्या बहिणींनो, त्या दिवशी तुमच्या खऱ्या अर्थानं वडिलांनी तुमच्या आईकडे पाहिलं, संपलेल्या घ्याच्या टाकीकडे पाहिलं आणि बाजूला पडलेल्या सरपणाकडे बोट दाखवून सांगितलं, आजपासून ते सरपण जाळ, पण माझ्या लेकराचं बाळंत पण सुखरूप होणार नाही, तोपर्यंत तुझी घ्याची टाकी सुद्धा मी आणणार नाही. आजही तुमच्या बाळणपणाचा दिवस आठवून पहा. अरे पहाटे 6 वाजता तुम्हाला शुद्ध आली ना, तुमच्या डाव्या बाजूला तुमचं लेकरू होतं, उजव्या बाजूला तुमची आई होती, 8:30 वाजेपर्यंत तुमचा नवरा पेडा आणि बर्फीचा बॉक्स घेऊन आला होता, 11 वाजेपर्यंत तुमचे सासवस्त्रे दवखान्यात होते, दुपारी 1:30 वाजेपर्यंत तुमची बहीण तुम्हाला भेटायला आली होती. पण या जगातला एक माणूस असा होता ज्याचं दर्शन तुम्ही बाळंत झाल्यानंतर तुम्हाला 8 तासांनी झालं, तो म्हणजे तुमचा हा शेतकरी बाप होता. कारण येणारा प्रत्येक जण तुमच्या तोंडात बर्फी घालत होता, पण त्या दिवशी तुमच्या सीझरचे 40,000 रुपये फी भरण्यासाठी याच मार्च एप्रिल मे जूनच्या उन्हामध्ये तो बाप मात्र अनेकांच्या पाहुण्यांच्या पायावर डोकं टेकत होता. अरे कुठून तरी त्या पापाने पैसे जमवले, तुमच्या बाळपणाचे पैसे भरले ना, त्या दिवशी त्याच्या डोळ्यातून खळखळ अश्रू उघडले. पण ते अश्रू यासाठी नव्हते हो की 5% पैसे आणलेत 1 महिन्यात द्यायचे, त्या अश्रू यासाठी होते की देवा तुझे लाख उपकार झाले, माझ्या लेकराचं बाळपण सुखरूप झालं, म्हणून डोळ्यातून उघडले ते आनंद अश्रू होते. आम्ही मागे वळून ते पाहिले नाही, म्हणून तर आमचा पिता आजपर्यंत आम्हाला कळाला नाही. आजही खऱ्या अर्थानं तुमच्या लग्नाची आदली रात्र आठवा. तुमच्या अनेक मैत्रिणी तुमच्या घरी आल्या होत्या, मेहंदी काढायचं काम चालू होतं, हातावर मेहंदी रेखाटत होती, तशी तुमच्या नवीन प्रपंचाच्या स्वप्नाला आनंदाला उधाण आलं होतं. पण त्याचवेळी तुमच्या आईची नजर तुमच्यावर गेली आणि आईच्या डोळ्यातून खळखळ अश्रू उघडले. आई मैत्रिणींच्या घराण्यात तुमच्या जवळ आली, आईनं तुम्हाला घट्ट मिठी मारली आणि तुमची आई सांगू लागली, बाळा माझ्या जगण्याचा आधार तू, माझ्या जगण्याचा श्वास तू, पण उद्यापासून या घराचा वासा तुला पोरका असेल बाळा, उद्यापासून या घराचा वासा तुझ्यासाठी दूर होईल बाळा, उद्यापासून माझ्या शेजारची उशी तुझ्यापासून दूर असेल बाळा. आणि आईच्या डोळ्यात मात्र अश्रूंचा बांध आला आणि तुमच्या गळ्यात पडून त्या आई मात्र उकसाभुकसी रडू लागली. कारण माझ्या बहिणीनं, तुमच्या जीवनातली ती पहिली रात्र अशी होती का ज्या दिवशी हातावर काढलेल्या मेहंदीवर साखर पाणी टाकायची गरज पडलीच नाही, कारण आईच्या डोळ्यातल्या अश्रूंनी तुमची मेहंदी ओलीचिंब झाली होती. पण आईकडे पाहत मुलगी मात्र विचार करू लागली, आई बाबा कुठं आहे, अगं ते तर बाहेर मांडोवळाळे बांधण्यात व्यस्त आहे. आणि मुलगी वडिलांच्या जवळ धावत आली, वडील अंधारात मांडव बांधण्यात व्यस्त होते. मुलीनं घट्ट वडिलांना मिठी मारली आणि सांगितलं, बाबा उद्या मी जाणार, पण तुम्हाला काहीच वाटत नाही का हो. माझ्या बहिणींना आजही आठवून पहा, रात्रीच्या 10 वाजता तुमच्या वडिलांनी फक्त तुमच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, बाळा जा लवकर आवरून झोपून घ्या, उद्या सकाळी लवकर उठायचंय, संध्याकाळी खऱ्या अर्थानं वरात असेल, परवा कुलदेवतेला जेजुरीला जाणं होईल, जागृतीने पित्तवून आजारी पडशील बरं, जा लवकर झोपून घ्या. एवढंच तो बाप बोलला, अंधारात निघून गेला, जगानं दुरून पाहिला, जगाला तो निष्ठूर वाटला. पण माझ्या बहिणींनो, त्या रात्री तुम्ही सगळे झोपल्यानंतर माझं काळीज माझं लेकरू माझ्यापासून दूर होणार, म्हणून पहाटेच्या 6 वाजेपर्यंत तुमच्या घराच्या मागच्या भिंतीला टेकून पहाटेपर्यंत गुडघ्यात डोकं घालून हमसून रडलेला बाप मात्र आम्ही अंधारात जाऊन आजपर्यंत पाहिलाच नाही, आमचा बाप म्हणजे पिता आम्हाला कळालाच नाही. आजही तुमच्या घरी तुम्ही फोन करता ना, तुमच्या वडिलांच्या हातामध्ये मोबाईल असतो, पण तुमचं नाव वाचलं की वडील फक्त हिरवं बटन दाबतात आणि तुमच्याशी एकही शब्द न बोलता तुमच्या आईकडे फोन देतात. आणि तुमच्या आईला तुमचा पहिला प्रश्न असतो, आई अगं बाबा कुठं आहे, त्यांना नाही बोलायचं. आणि तुमची आई फक्त तुम्हाला एकाच वाक्यात त्याचं उत्तर देते, अरे बाळा तुला तर माहिती आहे ना तुझे बाबा फोनवर कधी बोलतात, पण फोन ठेवल्यानंतर फोन ठेवता क्षणी कसं आहे माझं सोनूलं हे विचारणारा मात्र तो पिता असतो. आणि ज्या दिवशी तो माता आणि ते पिता आम्हाला समजले, आमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आज खऱ्या अर्थानं बाबांचे तीनही चिरंजीव, खऱ्या अर्थानं पुण्याचा अविभक्त साठा त्यांच्या अंतकरणामध्ये रुजू झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि हा सोहळा पाहून खऱ्या अर्थानं इथं बसलेल्या प्रत्येकानं आपल्या जीवनात आपल्या मातापित्यांचा असाच सोहळा खऱ्या अर्थानं करावा, ही या ठिकाणावरून भावना घेऊन जाणं, हेच खऱ्या अर्थानं अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या बाबांना खऱ्या अर्थानं शुभेच्छा असतील. एकदा प्रेमानं भजन करू.